नमस्कार, आपला धुळे न्यूज बातमीपत्र आपले हार्दिक स्वागत आहे। आता पाहू आजचे बातमीपत्र। कामगार संघटना संयुक्त कृती समिती धुळे जिल्ह्यातर्फे दिनांक 28 मार्च व 29 मार्च 2022 रोजी कामगारांचा कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारून सरकारला जाग यावी म्हणून हे आंदोलन केले जात आहे। कृषी कायद्याप्रमाणेच कामगारांची समस्येसाठी संसदेत कोणतीही चर्चा न करता केंद्र शासन आठमुठेपणा करीत आहे। फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमुळे कामगारांच्या नोकरीतील त्याची बाजारातील पद शून्य होणार आहे। कारखाना बंद करणे, कामगार कपात करणे, कंत्राटी कामगारांची नियुक्ती करणे संहितामुळे मालक वर्गाला मिळाल्यामुळे पणे मोकळा केला आहे। अशा सर्व मागण्यांसाठी आज देशव्यापी संप करून उद्याही संप सुरूच राहील असे अशोक चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी काँग्रेट वसंत पाटील, काँग्रेट पोपटराव चौधरी, काँग्रेट एल आर राव, काँग्रेट प्रशांत वाणी, शंकर सागरे, काँग्रेट एस यू तायडे, काँग्रेट अशोक चौधरी, काँग्रेट नाना पाटील, काँग्रेट एम जी धिवरे, काँग्रेट संजय नागने, काँग्रेट विनय केवले, काँग्रेट संजय गिरक्से, काँग्रेट गंगाधर कोडेकर, काँग्रेट प्रमोद सिसोदे या मोर्चात सहभागी होऊन कल्याण भवनातून पायी मोर्चा काढून क्युमन क्लब या ठिकाणी मोर्चाची समाप्ती करण्यात आली। जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक येशू तायडे अप्पा, आमचे कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार साहेब, आज आम्ही भारतभर पूर्ण कामगार कर्मचारी संघटना देश सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या बाबतीत पूर्ण भारतभर कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत। सरकारने अतिक्रमणच्या विरोधात आणि खाजगीकरणाच्या विरोधात, विशेषतः सरकारने सध्या खाजगीकरणाची अंमलबजावणी जोरात सुरू केलेली आहे। कामगारांचे पेन्शनही बंद करायच्या मागे लागलेले आहे। बऱ्याच लोकांना आजही पेन्शन मिळत नाही आणि खासदार आमदारांना मात्र पेन्शन चालू केलेलं आहे। याच्या बाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि तो असंतोष प्रकट करण्यासाठी आज संपूर्ण भारतभर सगळे कामगार, कर्मचारी, कष्टकरी रस्त्यावर उतरले आहेत। महागाई विरोधात सुद्धा हे आंदोलन आहे। कालच 2-3 दिवसांमध्ये जवळजवळ 5 रुपयापर्यंत डिझेल आणि पेट्रोलचे भाव सरकारने वाढवून दिलेले आहेत। या बाबतीत आता कर्मचाऱ्यांचं आणि कामगारांचं कंबरड मोडायची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी कशा पद्धतीने जीवन जगावं यासाठी संपूर्ण कामगारांच्या पोटामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि तो त्यांच्या मुखातनं बाहेर येण्यासाठी आज 28 आणि 29 दोन दिवस आम्ही भारत बंद करतोय। याची जर सरकारने नोंद घेतली नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला यापुढे तुम्हाला खुर्ची सोडो हे आंदोलन सरकारचं करण्यात येईल आणि पुढे पुन्हा हे सरकार येणार नाही यासाठी सगळे कामगार, कर्मचारी रस्त्यावर उतरतील याची सरकारने काळजी घ्यावी आणि असलेले धोरणाच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत थोडीशी काळजी घेऊन कामगारांच्या विरोधी जी धोरणं आहेत ती बंद करावी आणि खाजगीकरणाच्या विरोधी जी खाजगीकरण करण्याच्या बाबतीतलं जे धोरण सरकारने पुढे केलेलं आहे ते बंद करावं आणि त्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना चांगले दिवस येतील यासाठी नियोजन करावं अशी आम्ही कामगारांच्या वतीने सरकारला विनंती करतो आणि सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं अशी आम्ही कळकळीची त्यांना विनंती करतो। भारतातले कामगार शेट्यू, वीज कामगार, एसटी कामगार, घरेलू कामगार, आशा वर्कर्स, तुमचे महसूल कर्मचारी संघटना, आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून आम्ही 2 दिवस कामगार याच्यामध्ये आंदोलन केलेलं आहे। महसूल कर्मचारी संघटनेने आज 1 दिवसाचं पूर्ण आंदोलन बंद आंदोलन केलेलं आहे आणि इतर असंघटित जे कामगार आहेत विशेषतः एमआयडीसी मधले आणि घरेलू कामगार, तुमच्या
कामगार बाया आहेत, घरात जे काम करणारे कामगार वर्ग आहेत, त्यांनी महागाईच्या विरोधात त्यांनी आक्रोश केलेला आहे आणि या सगळ्या संघटनांनी सगळे कामगार आज रस्त्यावर उतरले आहेत आणि दोन दिवस आज आणि उद्या भारत बंद करण्याची आम्ही सगळ्यांना हाक दिलेली आहे. आता त्यासाठी सरकारने या बाबतीत लक्ष द्यावं, अन्यथा याच्या बाबतीत सरकारच्या विरोधात तीव्र धोरण अवलंबण्यात येईल. ही सरकारने काळजी घ्यावी म्हणून आम्ही काढतोय. सो शिवतीर्थावरनं सिव्हिल हॉस्पिटलच्या पुढच्या गेटवरून म्युन्सिपाल्टीवरनं आपल्या कराची खुंट आणि तिथून मार्केट रोडवरनं जमनालाल बजाज रोडने ह्युमन क्लबला येऊन तिथं मोर्चाचं निवेदन संपेल आणि तिथून मग आम्ही सगळे कामगार नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. अशा पद्धतीने कामगारांचं आंदोलन आज राहील आणि उद्याच्या दिवस कामगारांच्या ह्युमन क्लबला सगळे कामगारांचे प्रतिनिधी एक दिवस तिथं आंदोलन करणार आहेत. याची सरकारने जर दखल घेतली नाही तर याच्या पुढे जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल, ही आम्ही सरकारला कळवू. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.